लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम. मी खासदार बोलतोय. देशामध्ये लोकसभेची गुढी उभारली जाईल, पण त्या अगोदर आपली असणार देशाची परंपरा अर्थात ज्या साईडला तुम्ही पाहताय, गुढी उभारली जात असताना हे गुढीमध्ये फार महत्वाचा असतो, गुढा निर्माण करतं. आणि आपल्या असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हे मतदान देऊन आपला उमेदवार निश्चितपणे निवडून आणून गुढा निर्माण करत असतात. माझ्याबरोबर आता या ठिकाणी एक छोटासा व्यावसायिक आहे, आणि तो व्यावसायिक त्याची प्रतिक्रिया, त्याची भावना काय आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दल, किंवा त्याच्या मनातला असणारा खासदार नेमका कसा असावा आपण जाणून घेणार आहोत. आपण 2 मिनिटावर दादा, काय नाव आहे तुझं? अरबाज. अरबाज, काय सांगशील लोकसभेची आता निवडणूक आहे आपल्याकडे, आणि एक युवक तरुण कार्यकर्ता किंवा युवक मतदार आहेस तू, या अगोदर किती वेळा मतदान केलं की पहिलीच टाईम आहे? केलंय ना. केलंय अगोदर? केलंय. यावेळेस काय वाटत होतं की देशाचं नेतृत्व करत असताना आपलं प्रतिनिधित्व, आपले प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी नेतृत्व कसं हवं आपल्याला, कसं हवं म्हणजे शिक्षण त्याच्या बाबतीत असेल, प्रश्नांच्या मांडण्याच्या पद्धतीमध्ये असेल, किंवा नॉलेजच्या बाबतीमध्ये असेल, त्याला अदर नॉलेज, ग्राउंडचं नॉलेज, वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपले सर्वसामान्याचे प्रश्न दिल्लीमध्ये कशा पद्धतीने मांडले गेले पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने व्यक्ती म्हणून नाही, व्यक्ती म्हणून अजिबात नाही, तुला काय वाटतं खासदार कसा हवा, कोण हवा अजिबात नाही? खासदार हे आज आता कसं आहे माहिती का, महागाई खूप वाढलेली आहे, त्याच्यामध्ये बघा आता सकाळपासून गेले दुकान लावलेले, आतापर्यंत गाठी संपून जाते आमची, आणि ह्यावेळेस काही एवढं कस्टमर नाही. महागाई वाढलेली, महागाई कमी झाली पाहिजे, परत लोकांना सहकार्य केले पाहिजे खासदारने. आता आपल्या इकडे खासदार आहे अमोल दादा खोले, त्यांनी पण इथं भरपूर कामं केलेली आहे. खासदार आम्हाला त्यांच्या सारखाच पाहिजे, तर आपल्याला एक समाजाचे कार्यकर्ते चांगले आहे, ते नाही आमच्यासाठी भरपूर काही करतात, कामं करतात इकडं, लोकांचे सहभागी आहे, त्याचे आम्हाला तसेच खासदार पाहिजे. एक नाही का, त्यांना लोकांची भावना येते, एक हिरो कसे असतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण ते काम करतात, तर त्यांना लोकांची नाही का एक जाणीव पण आहे, ते आमच्या सारख्या लोकांना हिळून मिळून राहतात, ते आले तरी आपल्याला भेटून जातात, आणि आपले सहकार्य करतात, आम्हाला खूप सहकार्य करतात. ही प्रतिक्रिया नक्की झाली. एका बाजूला शिवाजी आढाव पाटील आहेत, एका बाजूला डॉक्टर अमोल खोले, पुन्हा निवडणूक पुढे जाणार आहे, येणाऱ्या युवकांना काय तू सांगशील, काय सल्ला देशील आमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की लोकसभेच्या निवडणुकीला मतदानात जायचं की नाही जायचं? कारण की तरुण वर्ग बऱ्याच मतदानात जात नाही, जायला पाहिजे, मतदानाला जायला पाहिजे. सगळ्यांना काय सांगशील? मतदान करावं पाहिजे, ते आपले आपल्याला असं वाटतंय की नाही हे आपल्यासाठी काहीतरी करतील, त्यांना योग्य पद्धतीने मतदान करून द्यायला पाहिजे ना आपण युवकांना, जास्तीत जास्त प्रमाणात मतदान त्यांना करून पाडून त्यांना निवडून आणून द्यावं. आता एक छोटं रॅपिड बाहेर येतो, शिवाजी दादा की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे बद्दल प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे आपल्याला त्यांचा स्वभाव चांगला वाटतो. नक्कीच. माझ्यावर दादा म्हणे. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? पांडुरंग गोपाटारे. कुठे राहता? राजूर नंबर 2. राजूर नंबर 2. काय व्यवसाय करता? काय नाही, सर्व्हिस नाही, रिटायर झाले. अरे बस, सरकारी अधिकारी? सरकारी अधिकारी कोणतं डिपार्टमेंट? पाटबंधारे खाते. पाटबंधारे विभाग, म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पुरवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही करत होता. आणि आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची प्रत्येक सर्वसामान्य बोलत्या प्रतिक्रिया आम्ही घेतो. तुमच्या आयुष्यामध्ये किती वेळा तुम्ही मतदान केले? किती वेळा? भरपूर. या वर्षीच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं तुम्हाला? यावेळी निवडणूक म्हणा, शक्यतो लोक सरकारचं लय गावभर काम चाललेले, तुम्हाला लोक ज्यांची जागा त्यांना दाखवले. मला एक तुम्ही हे ज्येष्ठ आहात म्हणून विचारतो, आतापर्यंत असा गोंधळ कधी झालता का? हा पक्ष तिकडे, तो पक्ष इकडे, हा कार्यकर्ता तिकडे, तो नेता इकडे, कधीच नाही. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही पण ते चुकीचं आहे, या लोकांचं पटत नाही आपल्याला, बरोबर नाही वाटत. सुरु लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आढाव पाटील की अमोल कोल्हे? 100%. काय प्रतिक्रिया आहे सर्वसामान्यांच्या? आणि या ठिकाणी साबण आहे माझ्या हातात, साबण म्हणलं की प्रश्नचिन्ह पडला असेल नाही का? बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरती साबण म्हणलं की वॉशिंग मशीन येते, एका साबणाच्या दुकानावर मी आलोय. भाभी माझ्यावर, भाभी नमस्कार, काय नाव तुमचं? सायरा. काय आता? सायरा आधार. कुठे राहता? सदा बाजार. सदा बाजार पेठ जुन्नरचे आहात तुम्ही. तुम्हाला आपल्या ह्या विभागाचे खासदार माहिती आहेत का? कोण आहेत खासदार? एवढे नाही माहिती. बरं ठीक आहे, आताची निवडणूक लोकसभेची आहे जी खासदारकीची, ती माहिती होती का तुम्हाला? नाही माहिती. बरं ठीक आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या आवडीचा खासदार कसा पाहिजे, काय केलं पाहिजे त्यांनी? सगळं काम करायला पाहिजे.
काम फक्त काय काय आमचं सगळ्यांचं सगळ्याला मदत करायला पाहिजे. शिवाजी दादा आढराव पाटील यांना ओळखत का माहिती का? आणि डॉक्टर अमोल कोल्हे दोन्ही पण माहिती आहेत. मग यापैकी एक आपला विद्यमान खासदार होता त्यांना डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि माहिती आहे तुम्हाला मी सांगितल्याच्या नंतर नाही नाही माहित आहे पण आता लक्षात नव्हतं. याच्या अगोदरच्या टर्म मध्ये शिवाजी दादा आढराव पाटील खासदार होते. आता पुन्हा एकदा हे दोन उमेदवार आपल्या शिरोळ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला आहेत. तुम्हाला काय वाटतं या दोन व्यक्तींमध्ये कुणाचं पार्ट असणार असं कुणा? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे महिला पण म्हणतात आणि नक्कीच तुमचे सामनाचे व्यवसाय खूप खूप चालू आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. चाचा नमस्ते, कसे हो? नमस्ते, कसे आहेत तुम्ही? एकदम बढिया. कुठे राहता? इकडे जुन्नरमध्ये. जुन्नरमध्ये शिरोळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय आता पहिले खासदार होते आपले डॉक्टर अमोल कोल्हे आणि आताही पुढं परत त्यांचाच प्रतिसाद आहे. असं का डायरेक्ट कसं काय तुम्ही बोलू शकता? म्हणजे कसं आहे त्यांची कामं आहेत आणि आम्ही मी पहिल्यापासून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच भेटले म्हणलं यांच्या तोंडातून वेगळं काही निघणारच नाहीये. यांच्या तोंडातून ते निघणार पण तरी पण राष्ट्रवादीचे तुम्ही कार्यकर्ते आहात. पण आता राष्ट्रवादीमध्ये नवीन उमेदवार येणार आहे शिवाजी दादा आढराव पाटील, हे सुद्धा राष्ट्रवादी मधूनच निवडणूक लढणार आहे. मग तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्हाला काय वाटतं? असं नाही पहिले तरी आम्ही पहिले अमोल कोल्हेंचं काम केलंय, आता इथे आमच्या संपर्कात आहे असं नाही करणार. आढळराव साहेबांनी आता घरी इलेक्शनचे एक उमेदवार अजूनपर्यंत आमच्या संपर्कापर्यंत पोहोचलेलं. आणि सर्वात पहिली दुसरी गोष्ट म्हणजे अजून आमदार साहेबांनी आमचा आम्हाला जसा इशारा होईल तसा आम्ही काम करायचे आमच्या तयारीचा. नक्की. आता मला एक प्रश्न विचार, तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून प्रश्न विचारतो. आता सध्या बीजेपी, भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, परत एक राष्ट्रवादी आणि परत एक शिवसेना, या ज्या पक्षफुटीचे जे राजकारण आहे, त्या पक्षफुटीचे जे प्रकरण चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही सांगू शकत काहीवरची लेवलची गोष्ट आपण त्याच्याबद्दल नाही सांगू शकत. तरी सर्वसामान्य गल्ली कार्यकर्ता, गल्लीचे कार्यकर्ते कसे आपल्या पक्षासाठी हे करायचं, त्यांची काय कामं असतील, आपल्या प्रतिनिधी असेल त्यांची कसे कामं करून असते, आम्ही कार्यकर्ते हे करत असतात. वरची लेवलची गोष्ट वरचे वरिष्ठ डिसाईड करतात. मग आता ह्या वर्षी शिरोळ लोकसभा संघामध्ये मतदारसंघात कुणाचं पाहणं जड आहे? अमोल, डॉक्टर अमोल कोल्हेंचंच. हेच उत्तर येणार होतं, अपेक्षित होतं त्यांच्याकडे, कारण की ते एक पक्षाचे काय तरी तिकडे येणार आहे. आम्ही वहिनी, ओ वहिनी नमस्कार, काय नाव आहे तुमचं? काय नाव आहे तुमचं? अनिता विश्वास. कुठे राहता? तांबे. तांबे आणि जिन्नर मध्ये? काल तांबे. काल तांबो. काल तांबेचे आपली निवडणूक कोणती माहिती घालता? लोकसभेची. आपल्या विभागाचे खासदार माहिती तुम्हाला कोणी? या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत आणि शिवाजी आढराव पाटील हे एक उमेदवार आहेत. या दोन उमेदवारांमध्ये एक महिला म्हणून तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय महिला तुमचे काय प्रश्न असतील ना? काय वाटतंय? काहीच वाटत नाही, काहीतरी वाटत असेल. बर, कोण निवडून येण्याची शक्यता आहे? अमोल कोल्हे. ते निवडून येण्याची शक्यता आहे. दोन मिनिट थांबा इकडे. हे आता इकडे माझ्याकडे होते, इकडे हसत होते. तुम्ही काय नाव आहे तुमचं? थोडं दाखवाल का प्रेक्षकांना चेहरा? नाव नाव काय तुमचं? सविता. कुठे राहता? कांगरी माता. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं? मला माहित नाही. तुम्ही कुठलचे? मी कांगरी मातेचे. आपण ह्या लोकसभा मतदारसंघात असता ना तुम्ही, तुमचे खासदार कोण आहेत? खासदार तर ते पण नाही माहित मला कोण आहे नेमकी. कोण नाही? देशाचे पंतप्रधान कोण आहेत? मी सांगते येत नाही मला. मला सांगते देशाच्या पंतप्रधान मी म्हणले मला सांगते येत नाही. असं आहे का? बरं बरं, असं असं काय हरकत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि आपल्या विभागाचे खासदार आता निवडून झाले. माजी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या अगोदर शिवाजी आढराव पाटील होते. या व्यक्तीने ओळखता का तुम्ही अमोल कोल्हेंना? नाही. आढराव पाटील, शिवाजी आढराव पाटील नाही कदाचित. नाही. नरेंद्र मोदी? हा, त्याला पण ओळखत. नरेंद्र मोदी ओळखताय? काय वाटत निवडणुकीत कोण येऊ शकतो? निवडून नाही सांगताय सांगता येत नाही. हा प्रश्न एवढ्या उन्हामध्ये बसते, थोडे पाय खाली घ्या. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव नाईन मनिया रे. काय वाटतं शिरोळ लोकसभा मतदारसंघाबद्दल? बघू, आता इलेक्शन झाल्यावरती इलेक्शन लागलं तर बघू काय. इलेक्शन लागलं म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलोय.
दोन उमेदवार दिलेत माहितीच का कोणी? अमोल कोल्हे आणि अण्णाभाऊ पाटलांचं नाव ऐकून आहे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं आता जे जनतेचं काम करेल, जे जनतेची समस्या सोडवेल तो आमच्या. तुम्ही पण जनतेचे घटक आहात. कुणी प्रश्न सोडवले सगळ्यात जास्त? कुणाला यावेळी जनता कौल देईल? कुणाचं वातावरण आहे अजून तर असं काही वाटलं नाही का जनतेचा कौल कुणीतरी व्यवस्थितपणे सोडवलेला आहे? एवढे घाबरून उत्तर काय देत? घाबरून उत्तर नाही, जे आहे ते खरंच बोलतो ना. घाबरायचं काय विषय? तुमच्या मनातला खासदार कोण असावा? माझ्या मनातला खासदार असा असावा का जे जनतेचं काम करेल, जनतेचा जे महागाई आहे, जे प्रश्न आहे लोकांचे, गोरगरिबांचे, त्यांचे प्रश्न सोडवतील, म्हणजे सोडवणार संसदेमध्ये, त्यांचे आवाज उठवणारा माणूस पाहिजे आणि त्यांची कामं झाली पाहिजे. तिथून फक्त बोलून फायदा नाही, तिथं त्यांची व्यवस्थित मांडणी करून आणि जे जनतेचे गोरगरीब, जनतेची जी समस्या आहे, जे मूलभूत गरजा आहे लोकांचे, त्याच्यावरती व्यवस्थित निर्णय घेऊन आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करणारा माणूस. काय वाटतं हे संसदेमध्ये हे प्रश्न कोण ताकदीनं मांडू शकतो? आता संसदेमध्ये तर डॉक्टर अमोल कोल्हेची जी मांडणी आहे ती व्यवस्थित आहे असं वाटतंय का? त्यांची जी बोलायची पद्धत आहे आणि जे त्यांची जी माहिती आहे त्या हिशोबाने ते उत्कृष्ट काम करतात ते, पण जनतेमध्ये अजून पाहिलेलं नाहीये त्यांना. मी त्याबद्दल नाराजी तुमची? नाही, नाराजी तर कोणाशी नाही. बघा, आम्हाला आमचं काम करावंच लागणार आहे. काय ते कुणी आली जरी आलंय तर आमचं फक्त एवढंच मत आहे का लोकांची जे गोरगरीब, लोकांची जी समस्या आहे, जे महागाईने लोक त्रस्त झालेले आहे, काय लोकांच्यावर जे कर्जबाजारी झालेले आहे, तर त्यांच्याकडून सरकारकडून जास्तीत जास्त त्यांचे फायदे कसे होतील असा माणूस पाहिजे. म्हणजे यांचं म्हणणं की एखादा एखादा वैचारिक वैचारिक अभ्यास हो अशा पद्धतीचा एखादा उमेदवार पाहिजे. त्यांना वाटते ज्या प्रकार चाचांकडे जाणार आहे, चाचा बराच वेळ झाले आवाज येतो आपल्याला. हा, वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे विषय आपल्या समोर येतात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हटलं की ह्या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ मंडळी सुद्धा फार महत्वाचं. ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याकडे त्यांचं पारडं जड, तरुण मंडळी ज्यांच्याकडे त्यांचं पारडं जड, किंवा महिला ज्यांच्याकडे त्यांचं पारडं जड, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे घटक ठरलेले, ते घटक मतदान स्वरूपामध्ये आपला नेता निवडत असतात, आपला उमेदवार निवडत असतात. आता मी माझ्याबरोबर चाचा आहे. चाचा, नाव काय तुमचं? माझं नाव हाजी मजीद हलवाई. इथे जुन्नर मध्येच आहात? जुन्नर मध्ये. किती वर्ष झाली इथे वास्तव्य तुमचं? या जागा 40 वर्ष झाली. 40 वर्ष. 40 वर्ष म्हणजे साधारणतः अंदाज आहे कमीत कमी 8 खासदार तरी पाहिले असतील. हा, पाहिले आतापर्यंत. 8 खासदारांमध्ये किती खासदारांना मतदान केले तुम्ही? मतदान मग सगळ्यांना केले, जे येत होते मागायला त्यांना केले, पण काय फायदा नाही आमचा. आमच्या दुकानावर लक्ष देत नाही कोणी, काय नाही, आम्हाला इथं काही सहकार्य नाही, काय नाही कोणाचं. तसं पाहिलं गेलं की लोकसभेमध्ये काम करणाऱ्या खासदारांचं काम ग्राउंड वरती असतं की देश पातळीवर निर्णय घेण्याचं असतं. तर 40 वर्ष तुम्ही मतदान करताय, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? 40 वर्ष मतदान करतात पण आम्हाला काय फायदा? काय वाटतं खासदारांची कामं काय असतात की ग्राउंड वर काम करणं की देश पातळीवरचे निर्णय घेणं? ग्राउंड वर बी काम करणार ना पाहिजे ना. ग्राउंड पातळीवरती नगरपालिका असते, ग्रामपंचायत असते, त्या ठिकाणची निवडून गेलेले नगर सदस्य असतात, बी करायला पाहिजे काहीतरी त्यांनी. मग तुमची एक प्रतिक्रिया काय होती की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिल्लीमध्ये सर्वसामान्यांचे कोणते प्रश्न मांडले गेले पाहिजे? सर्वसामान्यांचे प्रश्न? आता ते नाही मी बोलू शकतो. का बरं? तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती, तुमचे प्रश्न असते ना काहीतरी. तुम्ही एक व्यावसायिकदार आहात पण तुम्हाला जीएसटीचा विषय असेल. आहे जीएसटीचा विषय? आहे. रिटर्न फाईल असेल तुमची? आहे रिटर्न फाईल. टॅक्स भरताय तुम्ही देशाला? काय आता किरकोळ धंदा आहे आमचा टॅक्स भरायचा. काय त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय असतील ना? निर्णय मस्त आहे पण आम्हाला काय फायदाच नाही ना. हे जे तुम्हाला काय फायदा पाहिजे? आमदार लोक एक, खासदार लोक एक, काय फायदा नाही. आमची दुकान नगरपालिकेची आहे. आमाला याचून हे नाही झालं अजून. आमचं इथं 40 वर्ष झाले मी इथं बसतो पण माझे नाव और नाही करून दिली, काय नाही. सगळ्यांना भाडे चालू आहे, मला भाडं चालू नाही, तरी मी हलत नाही इथून या जागेवर. हा गाळा दिला जिन्या खालचा, त्या गाळ्यामध्ये माझा काही उपयोग नाही. सामान ठेवतो आम्ही, फक्त सामान ठेवायचं काम नाही का हा गाळा समोर जिन्याखाली. तर असं काही मला फायदाच नाही. मग आशाताई तिकडे गेलो, ह्याच्याकडे गेलो, चौकडेकडे, सगळ्यांना सांगितलं, कोणी आमचं काही वार घेत नाही. तुमचा प्रश्न दिल्लीत मांडायला सांगा. हो सांगा, एवढं लय मेहरबानी होईल आमच्यावर. प्रश्न दिल्लीत मांडायला? हा.
हा प्रश्न मांडा का 40 वर्ष झालं मी इथं बसतोय, मला जिन्या खाली गाळा दिला, तिथं माझा दुपायचा व्यवसाय नाही, व्यवसायची जागा जी आहे ती माझ्या नावावर नाही, तिथं तिथे सगळ्यांना भाडे चालू आहे. नक्की 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 असे सुद्धा काही प्रश्न आहे जे प्रश्न आता खासदारांना दिल्लीत मांडावे लागतात का काय, असा एक थोडा विनोदाचा भाग आहे. तिथे एक दादा काहीतरी करतायत ते दादा सोन्याचे काही काही ना, आता माझी इच्छा आपण बोलू नये आपण गप्पावर येत आपण नाही सोन्याचे का नाही नकली नकली किती वर्ष झाले विनायचे काम चालू ठेवा किती वर्ष झाले विनताय तुम्ही बसतो मी आता मग 30 वर्ष आलो 30 वर्ष तुमची दुकान कशी इथे बसतात 40 वर्षाला तुम्ही इथे बसताय 35-35 वर्ष 35-35 वर्ष कुटुंबाची पार्श्वभूमी याच्यावरच का माझे म्हणजे ना मेंदूचा आजार आहे असे दोन पेशंट आहे माझ्याकडे घरात माझं आहे जेवशी ते सांग हा एक मुलगा आहे माग एक त्यांना प्रॉब्लेम हा मेंदूचा प्रॉब्लेम आहे त्यांना याच्यावरती इलाज वगैरे का नाही केला उपचार वगैरे ते ना पण आता ह्याचा मेंदू छोटाच आहे ना छोटाच राहिला पण एक व्यक्तीवर प्रश्न असतात पण देशामध्ये अशा काही आजारांवरती आता ह्याच्यावरतीच आहे माझं असतं का हा एक व्यवसाय माझा परिवार इथं चालतो देशामध्ये आपल्या नेत्या मंडळींनी आरोग्याच्या संदर्भात कोणते कोणते प्रश्न असे मांडले गेले पाहिजे मी तर त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही कारण मी आता साधारण माणूस साधारण माणूस आपल्या मतदाराने आपला नेता निवडू शकतो देशाची असणारी राजकारणामधली सत्ता बदली करू शकतो सर्वसामान्य माणूस एका मताने तुम्ही राज्यात लोकशाहीमध्ये तेव्हा आता माझं मत कधी व्हायला गेलं नाही आणि इथून फरक व्हायला जाणार नाही निवडून बघू ना आता मागच्या जो व्हायला गेलं नाही याचा अर्थ तुम्ही कोणाला दिला शिवसेना असतं माझं मत शिवसेनेला असतं शिवसेनेची जी आता सध्या परिस्थिती आहे आपण त्याच्यावर बोलूया थोडं शिवसेनेचे असतात शिवसेनेमध्ये दोन पक्ष झालेत एक एकनाथ शिंदेचा आणि एक उद्धव साहेब ठाकरेंचा ही जी घडलेली घटना त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही मला आता आहे ना तेवढं साहेब काय बोलायचं नाही पण मी माझं मत व्हायला घालवणार त्याचं नाही मत व्हायला घालवणार मावशी नमस्ते मावशी नमस्कार काय नाव आहे हडसर म्हणजे जुन्नरचा शेवटचा पर्यंत टोका नाही मावळामध्ये काय ह्या ज्या लोकसभेची निवडणूक आहे माहिती तुम्हाला नाही सांगताय बरं तुम्ही काय करता व्यवसाय नाही शेती काम करतो तुम्ही शेती करता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक याचा अर्थ खासदारकीची निवडणूक आपले प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी आता खासदार निवडून द्यायचे तर त्याबद्दल तुम्हाला वाटतं कसा खासदार पाहिजे तुम्हाला आमच्यासाठी तर चांगलाच खासदार पाहिजे आम्ही म्हणतो केलं पाहिजे आमच्यासाठी ना असं केलंय अगोदरच्या काही खासदारांनी अजूनपर्यंत काय एवढं केलं नाही आमच्यासाठी रस्ता नाही आम्हाला आता सुद्धा जायला आम्ही हरसर किल्ल्याखाली राहतो रस्ते आहे तिकडे नाही आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन उमेदवार आहेत माहिती दुखून डॉक्टर अमोल कोले नाव ऐकलं शिवाजी आढळ पाटील नाव ऐकले हे दोन उमेदवार आता निवडणुकीमध्ये तुमचे महिलांचे प्रश्न लोकसभेत संसदेमध्ये कोण प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने मांडू शकते दोघांपैकी अमोल कोले वाटतो आम्हाला मग आता काय होते काय माहित असं आम्ही म्हणजे आमच्या यांनी बोलतो मताने ना आता काय माहित काय करतात त्यांच्या मनावरती आले ना पण मतदार तुम्ही ना तुम्ही मतदान करणार ना तुम्ही मतदान करणार म्हणून बदलले जाते ना काय वाटतं तुम्हाला अमोल कोल्हे वाटतो आम्हाला अमोल कोल्हे वाटतो बऱ्याच ठिकाणी पाहिले गेले शिवजीताबद्दल बोलणारी काही लोक आहेत डॉक्टर अमोल कोल्हे बद्दल काही लोक आहेत ही सर्वसामान्य लोक आहेत ज्या लोकांना आम्ही स्वतःहून घेऊन आलो नाहीये त्यांच्या जवळ जाऊन त्यांची प्रतिक्रिया येते काहींचे सर्वसामान्यांचे एकदम गाव लेवलचे प्रश्न आहेत तर काहींचे देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या शिखरावर बसलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही प्रश्न आहेत तर दिल्ली गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी मांडले जात आहेत अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत